ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जब प्राण तुमसे निकले स्वराचा आवाज वाढवा. गोविंद नाम लेकर तब प्राण तुमसे निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तुमसे निकले. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपान दिवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी दिवासी. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेरू. आता जागा रे भाई जागा रे. चोर निजल्या नाडो निभागा रे. आता जागा रे भाई जागा रे. चोर निजल्या नाडो निभागा रे. आता जागा रे भाई जागा रे. चोर निजल्या नाडो निभागा रे. विश्व मंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वभौली ज्ञानोबर आहे. विको थोडासा ठेवा. जगद्गुरु श्री संत तुकोबरा आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना आणि ज्यांच्या पुण्यस्मरणात्मक वर्ष साधाच्या पूर्वसंध्येला ही कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत प्राप्त झाली आहे त्या भाऊंच्या पावन स्मृतीला अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आपल्या या नैमित्तिक कीर्तनरूपी निरूपणासाठी जो अभंग मी आज आपल्या समोर गाईला तो अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा अगर वैराग्याचं शिखर श्रीमंत ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अभंग वाणीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी ज्यांनी उपमा दिली आहे असे देवमान्य संत संत मान्य संत जगतमान्य संत जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा संपूर्ण विश्वाला
इंद्रायणी माते इतकाच पवित्र आणि पुनीत करणारा गोड अभंग आज तुमच्या सर्वांच्या सेवेकरता उपस्थित केला की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय सामान्य जीवापासून देवापर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, पामरापासून सिद्धांपर्यंत, मुक्तापासून मुमुक्षूंपर्यंत, अनाथापासून सनाथापर्यंत, जीवदशेपासून शिवदशेपर्यंत, किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करतायत. आता जागा रे बहिणो जागा रे. मग मला सांगू द्या, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जर आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करत असतील तर ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालंच पाहिजे ना. तुम्हाला काय वाटतं मला मला माहित नाही, परंतु ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे. भगवंताने तीन लाटेमधून जर आपल्याला जिवंत ठेवलं असेल तर मला असं वाटतंय भगवंतानंही जाग होण्याची तुम्हा आम्हाला संधीच दिली आहे. या कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो दादा, त्या महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख माणसं कोरोनानं मरण पावली. ऐकताय तुम्ही कीर्तन. मग या महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख माणसं कोरोनानं मेली. मला असं म्हणायचं आहे ज्या महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख माणसं 2 वर्षामध्ये कोरोनानं मेली त्या महाराष्ट्रामध्ये आज आपण सगळे जिवंत आहोत ही भगवंताची आपल्यावर कृपाच आहे ना. मग भगवंताच्या कृपेने आता जर आपण जगलो असाल तर आता माणसाला चांगला परमार्थ करायला काय हरकत आहे. भगवंताने आता जर आपल्याला जिवंत ठेवलं असेल तर जागहून हातानं समाजाला दान द्यायला काय हरकत आहे. भगवंताने जर आता आपल्याला जिवंतच ठेवलं असेल तर जागहून चांगलं देवाचं भजन माणसाला करायला काय हरकत आहे. देवाचं भजन करण्याची गोड संधी कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर भगवंताने आपल्याला दिली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय किंवा संत महात्मे वेळोवेळी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतायत. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगावर चिंतन पूर्ण वेळ करायचं आहे. तत्पूर्वी गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्तानं हा धर्म मंडप आज या ठिकाणी कीर्तन सभेसाठी सुसज्ज झालाय त्याबद्दलच्या काही प्रामाणिक आणि काही दुःखित भावना मला या निमित्तानं अभिव्यक्त कराव्या लागतील. सामाजिक भान आणि सामाजिक जाण असलेला हा पवार परिवार, या पवार परिवारातील आपल्या सर्वांच्या सुपरिचित असलेले परंतु आज आपल्या देहानं नसलेले कैलासवासी विश्वनाथ किसनरावजी पवार यांच्या पुण्यस्मरणात्मक वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. भाऊनवर आणि संपूर्ण त्यांच्या पवार परिवारावर परमप्रेम करणारी बरीचशी मंडळी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आमच्या टेलरच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता, आमच्या माधव भाऊंच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता वारकरी संप्रदायातील तत्वनिष्ठ मंडळी सुद्धा या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यामध्ये सबंध महाराष्ट्रात कीर्तन क्षेत्रामध्ये ज्यांचं आवडीनं आणि आदरानं नाव घेतलं जातं अशी आदरणीय श्री हरिभक्ती प्रायण महादेव महाराज गिरी बाबा आवर्जून या पवार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहेत. बाबांना कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं सबंध महाराष्ट्रातील नवोदित कीर्तनकारांमध्ये ज्यांचं आज चांगलं नाव आहे आमचे परम मित्र श्री हरिभक्ती प्रायण बबन महाराज तेही या ठिकाणी आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. तेही पवार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांची सुंदर पहिली चाल आपण ऐकली आहे आदरणीय श्री हरिभक्ती प्रायण भजन सम्राट आपल्या परिसराचं वैभव विकासजी महाराज तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुंदर ज्यांनी साथ केली आदरणीय श्री हरिभक्ती प्रायण आमचे पिंपळे महाराज तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती प्रायण ज्ञानेश्वरी सेवक आमच्यावर बंधुवत ज्यांचं असं प्रेम आहे अगदी मनापासून जे आमच्यावर प्रेम करतात आदरणीय गणेशजी महाराज तेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि पवार परिवाराच्या दुःखामध्ये या ठिकाणी ते सहभागी आहेत. त्याच पद्धतीनं ज्यांच्या चाली ऐकत ऐकत आम्ही कीर्तनकार झालो, आम्ही नित्य कीर्तनामध्ये बोलतो, आदरणीय श्री हरिभक्ती प्रायण माकली जिजा तेही आवर्जून कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय श्री हरिभक्ती प्रायण आमचे तुळशीदास महाराज आहेत, आमचे आप्पा आहेत, आदी करून समस्त भजनी मंडळ आमचे महादेव भाऊ आहेत. सर्वांचीच नावं काय मला माहीत नाही, तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. पवार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. ज्यांचा गोड मृदुंग आपण या ठिकाणी ऐकत आहात, मृदुंग क्षेत्रातला राजा माणूस आणि माझ्या आवडीचा मृदुंग सम्राट श्री हरिभक्ती प्रायण आमचे प्रदीप महाराज खरंतर फार प्रेमानं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराजांचा मृदुंगही आपल्या गावाला आणि आपल्या परिसराला हवा हवासा वाटणारा आहे. महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे, महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही.
काय म्हणालो मी, महाराजांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागाच नाही आणि अशी माणसं महाराज बोटावर मोजण्या एवढीच असतात. म्हणून भगवंताने आमच्या प्रदीप दादाला बोटभर सुद्धा कमी पडू देऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं ते उद्या कीर्तन सुटल्यानंतर वर्ष श्रद्धाचं कीर्तन झाल्यानंतर पोटभर जेवून जा म्हणजे झालंय. फार प्रेमानंही सगळी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्याबरोबर आलेले आदरणीय अमोल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील समस्त भजनी मंडळ, गावातील समस्त गावकरी मंडळ या पवार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. भाऊंना जाऊन आज जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. मला असं वाटतंय पुण्यतिथी किंवा पुण्यस्मरण जावयाचं नाव राहिलं नाही, म्हणजे मी मुद्दाम ठेवलं होतं त्यांचं नाव मी उखाण्यात घेणार होतो आणि ते शेवटी घेणार होतो. त्यांच्याकरता बहीण दिली ना आपण. नाही विसरलो नाही मी त्यांना, कसं विसरायचं. आता उखाण्यात घेतो जाऊ दे. देवळीत देवळी, देवळीत देवळी, देवळीत देवळी, नाही थांबा थोड्या. देवळीत होते लाकडं, योगेश महाराज आहेत तिकडं मी आहे इकडं. फार प्रेमानं योगेश महाराजही खरं तर जोडीनं या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता एकत्रित या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे दीपक दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, जीवाभाऊ आहेत. आधी करून समस्त ग्रामस्थ मंडळी या पवार परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहेत. मला असं वाटतंय पुण्यस्मरण किंवा वर्षश्राद्ध हा मरणोत्तर केला जाणारा विधी आहे आणि या अनुषंगानं मरणाच्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं म्हणून आज या अभंगाची निवड आहे. या मृत्यूलोकाचा नियम सांगत असताना किंवा जगद्गुरु तुकोबराय या अभंगावर चिंतन करत असताना बोलत असताना फार गोड बोलतायत. जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात या सकल जगतामध्ये आपण सगळे जीवन जन्माला आलो ही गोष्ट सत्य आहे, आपण सगळे सध्या जगतो आहोत हीही गोष्ट सत्य आहे आणि एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे दादा हीही गोष्ट सत्य आहे. आतापर्यंत या जगातून कोण कोण गेलंय याच्या याद्या आपल्याकडे आहेतच ना. आज मेला पंज मेला बाप मसना गेला. मला प्रश्न आहे, तुम्ही माझ्या फार जवळचे आहात, तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे? आता गेले वडील? बरं आजोबांची बरी आहे? आजोबा पण गेले. बरं पंजोबाची चांगली असेल? पंजोबा गेले, पंजोबा गेले, यांचे आजोबा सुद्धा गेले, यांचे वडील सुद्धा गेले, आता कुणाचा नंबर आहे? म्हणजे हे तरी आमचा म्हटले, काल आपला म्हटले, म्हणजे मला सुद्धा घेतलं त्यांनी. ए ज्याचा ज्याचा जन्म आहे दादा त्याला या मृत्यूलोकातनं जावं लागतं. Ale
येथे उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती। अवतार घेऊन आलेल्या देवाला सुद्धा या जगामध्ये दादा राहता आलं नाही। आपण तर सर्व सामान्य माणसं आहोत, ज्याचा ज्याचा जन्म आहे त्याला या मृत्यू लोकातनं जावं लागतं। म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबराय म्हणतात, प्रत्येकाचं जाणं जर निश्चित असेल तर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत पवित्र आणि चांगलं करत असताना तुम्हाला प्रपंचातून कधीतरी जागं होऊन आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करत राहावं लागेल। या मृत्यू लोकामध्ये आपलं जीवन सफल होण्याकरता माणसानं जन्माला येत असताना सुद्धा पुरुषार्थानं आलं पाहिजे, जगत असताना सुद्धा माणसानं पुरुषार्थानं जगलं पाहिजे आणि जात असताना सुद्धा माणसानं पुरुषार्थानं गेलंच पाहिजे। परंतु मला असं वाटतंय, जन्माला येत असताना पुरुषार्थानं येण्याकरिता किंवा जन्माला आल्यानंतर पुरुषार्थानं जगण्याकरता आणि पुरुषार्थानं जाण्याकरता माणसाला मरणाच्या अगोदर जागं व्हावं लागतं। जी मरणाधी सावध भावे, गोड प्रमाण दादांनी दिलंय, मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे। मरण प्रत्येकाचं निश्चित आहे, परंतु आपण गेल्यानंतर समाजानं 10-5 वर्ष आपल्या नावाची कीर्ती गावी याच्याकरता मरणाच्या अगोदर तुम्हाला सावध व्हावं लागतं। आपण गेल्यानंतर समाजानं आपल्या नावाचा इतिहास वाचावा याच्याकरता जन्म झाल्यानंतर पुरुषार्थानं माणसाला जगावं लागतं आणि जात असताना सुद्धा पुरुषार्थानं जावं लागतं। आपल्या नावाचा इतिहास हा समाज एक ना एक दिवस वाचत राहील, त्याच्याकरता जन्माला येताना पुरुषार्थानं यावं, जगत असताना पुरुषार्थानं जगावं आणि जाताना पुरुषार्थानं जावं। परंतु पुरुषार्थ 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 म्हणजे तरी काय? पुरुषार्थ या शब्दाची एका वाक्यामध्ये मी तुम्हाला व्याख्या सांगेल। जगात जी गोष्ट सगळ्यांना जमते ती गोष्ट आपण करून दाखवणं दादा याला पुरुषार्थ म्हणत नाही। जी गोष्ट जगात कुणालाही जमत नाही ती गोष्ट आपण करून दाखवणं दादा याला पुरुषार्थ असं म्हणतात। जी चाल कुणालाही गाता येत नाही ती चाल आमच्या एखाद्या गायकानं गावी हा त्यांच्या गायनातला पुरुषार्थ आहे। जो पखवाजातला बोल कुणालाही वाजवता येत नाही तो पखवाजातला बोल आमच्या प्रदीप दादाने वाजवावा हा त्यांच्या वाजवण्यातला पुरुषार्थ आहे। जगात जी गोष्ट कुणालाही जमत नाही ती गोष्ट आपण करून दाखवणं याला पुरुषार्थ असं म्हणतात। तुळशीदाजी मला असं वाटतंय, 100 किलोचं पोतं सहजासहजी उचलणं सोपं तुम्ही उचलू शकता? तुळशीदास महाराज खरं सांगा बा, 100 तुम्ही नाही उचलू शकत ना? मग एवढी चांगली तब्येत असून तुम्ही जर उचलू शकत नाही तर माझा तर प्रश्नच नाही। 100 किलोचं पोतं सहजासहजी उचलणं सोपं नाही, परंतु उदाहरणार्थ एखाद्याने 100 किलोचं पोतं जर सहज उचललं तर तो त्याच्या जीवनातला काय आहे? पुरुषार्थ आहे। जी गोष्ट जगात कोणालाही जमत नाही, तुमच्याकडे नदी आहे का? नदी कुठे? तिकडे। कशी वाहते ती? अशी वाहते ना। मग एखाद्याने नदीच्या वर उडी मारल्यानंतर जर तो खाली पाण्यामध्ये निघत असेल तर याच्यात काय पुरुषार्थ आहे? एखाद्याने खाली उडी टाकल्यानंतर तो जर वर धरणात निघत असेल तर तो त्याच्या जीवनातला काय आहे? पुरुषार्थ आहे। जगात जी गोष्ट कुणालाही जमत नाही ती गोष्ट आपण करून दाखवणं याला पुरुषार्थ असं म्हणतात। पुरुषार्थाचे ज्ञानशास्त्रामध्ये 4 प्रकार आहेत आणि भक्तीशास्त्रामध्ये पुरुषार्थाचे 5 प्रकार आहेत। धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे ज्ञानशास्त्रातले 4 पुरुषार्थ आहे आणि 5वा पुरुषार्थ आपल्या शास्त्रामध्ये शिकवला जातो। पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पर्यंत उद्धवा, देवानं आपल्यावरती प्रेम करावं। दादा हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे। बरं, देवावरती तर सगळेच प्रेम करतात ना। असा या मंडपातला कोणता माणूस आहे की ज्याचं देवावरती प्रेम नाही? यांचं सगळ्यांचं देवावरती प्रेम आहे म्हणून आज कीर्तनामध्ये उपस्थित आहेत। यांचं देवावरती प्रेम आहे म्हणून आज यांच्या गळ्यामध्ये टाळ आहेत। आमचं देवावरती प्रेम आहे म्हणून आम्ही सबंध महाराष्ट्रभर कथा कीर्तन करत फिरतो। देवावरती प्रेम करणं दादा हा आपला पुरुषार्थच नाही। कधीतरी आपल्या कीर्तनाला पाहून
कधीतरी आपल्या गायनाला पाहून, कधीतरी आपल्या भजनाला पाहून देवानं आपल्यावरती प्रेम करावं हा आपल्या जीवनातला दादा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. देवासाठी तर सगळेच रडत असतात, परंतु देवानं आपल्यासाठी दोन अश्रू गाळावे हा वारकऱ्याच्या जीवनातला फार मोठा पुरुषार्थ आहे. 2 वर्ष कोरोनाच्या कालखंडामध्ये वारकरी वारीसाठी रडत होता, याच्यात नवल नाही. विटेवरती उभा असणारा देवसुद्धा वारकऱ्यासाठी अर्थात वारकऱ्याच्या भेटीसाठी 2 वर्ष रडत होता. हा वारकऱ्याच्या जीवनातला दादा पुरुषार्थ आहे. म्हणून जीवन जगत असताना, जन्माला येताना माणसानं पुरुषार्थानं यावं, जगत असताना पुरुषार्थानं जगावं आणि जात असताना पुरुषार्थानं जावं. परंतु काही पारमार्थिक माणसं मला प्रश्न विचारतील, महाराज जन्माला आल्यानंतर माणसं जन्माचा पुरुषार्थ करू शकतात, जगण्याचा पुरुषार्थ करू शकतात, जीवनभर चांगलं जीवन जगल्यानंतर माणसं मरणाचा सुद्धा पुरुषार्थ करू शकतात, परंतु जन्माचा पुरुषार्थ माणसानं कसा करावा? कारण जन्माला येणं हे दादा तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही. तुम्हाला काय वाटतंय? कुणाच्या पोटी अर्थात कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर दादा आपल्या हातामध्ये असतं ना, तर मला असं वाटतंय बबड महाराज, गरीबाच्या घरामध्ये कुणी जन्माला चालू नसतं ना. अरे कुणाच्या पोटी जन्माला यावं दादा हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही. आता मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर माझ्या हातामध्ये असतं, तर मी कुणाच्या पोटी जन्माला आलो असतो? दीपक भाऊ तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काहीच वाटत? धीरूभाई अंबानी, मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर माझ्या हातामध्ये असतं, तर गणेश दादा म्हणाले मी धीरूभाई अंबानीच्या पोटी जन्माला आलो असतो. परंतु एक वाक्य या निमित्तानं सांगतो, मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर दादा माझ्या हातामध्ये असतं ना, तर मी माझ्याच आई बापाच्या पोटी जन्माला आलो असतो. त्याचं कारण आहे, आमचे आई वडील असतील गरीब, आमच्या आई वडिलांकडे नसेल अंबानी इतका पैसा, परंतु आमच्या आई बापाच्या पोटी जन्माला येऊन आम्ही कीर्तनकार झालो हे काय कमी आहे? अरे आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं दादा हे आपल्या हातामध्ये नाही. परंतु संतांचा जर विचार केला ना, तर संत ठरवतील त्याच देशामध्ये आणि संत ठरवतील त्याच कुळामध्ये जन्माचा पुरुषार्थ करू शकतात. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.